कोकणसाद लाईव्ह हे जे चॅनल आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात यूट्यूबच्या माध्यमातून किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित होत आहे, त्याचबरोबर त्याचं कोकणसातचं वृत्तपत्रही प्रसारित होत आहे दर दिवशी. आणि पहिल्यांदा या सोशल मीडियाच्या या कोकण लाईव्हच्या लाईव्हचं नाव होतं सिंधुदुर्ग लाईव्ह. आता त्यांनी कोकणसात ह्या पद्धतीचं एक सोशल मीडियाचं चॅनल बनवलेलं आहे. कोकणाला साथ घालणारं चॅनल असं या चॅनलला म्हणता येईल. कारण काय, आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूर्णपणे आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनदृष्ट्या जगाच्या नकाशावर कोरला गेला आहे आणि त्याचं वैशिष्ट्य कसं प्रकारे लोकांमध्ये बिंबवण्याचं काम हे कोकणसात लाईव्हच्या माध्यमातून आणि कोकणसात वृत्तपत्राच्या माध्यमातून पूर्ण यूट्यूबच्या माध्यमातून पूर्ण देशात पूर्ण जगात पसरलं जात आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या कोकणसात लाईव्हचं एक वैशिष्ट्य असं आहे की इमिजिएट त्याचं प्रसारित करण्याचं काम या कोकणसात लाईव्हचं एक वैशिष्ट्यपूर्ण काम आहे. त्यामुळे आता 5 मिनिटापूर्वी घडलेली घटना असेल की ती घटना लगेच 5 मिनिटात पूर्ण देशात किंवा राज्यात दिसू शकते, त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आमचे प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांनीसुद्धा मला एकदा विचारलं होतं फोनवरती हे चॅनल कुठचं आहे, कारण का ते इमिजिएट प्रसारित होतं. आणि आमचे कोकणचे स्थानिक स्वराज्य संस्थाचे विधान परिषदेचे आमदारसुद्धा अनिकेत तटकरेंसुद्धा 1-2 वेळा मला चर्चा केली होती. म्हणजे याचं ग्रॅव्हिटी पाहिली तर एक प्रकारे त्याचं काम करण्याची पद्धत आहे पूर्ण टीमची, आणि ते राबवण्याचं कोकणसात लाईव्ह एक चांगल्या उत्तुंग भरारी घेतल्यासारखी आहे. आणि कोकणसात म्हणजे आपल्या कोकणात सिंधुदुर्गात जे जे काय घडतं, जे जे काय नाविन्यपूर्ण आपल्या कोकणातलं पूर्ण प्रसारित करण्याचं काम हे कोकणसात लाईव्ह करत आहे. त्यामुळे एक जनजागृती, आपल्या कोकणाचं एक महत्त्व, सिंधुदुर्ग जिल्हा कशा पद्धतीने पुढे चालला आहे किंवा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमच्या महाविकास आघाडीच्या महायुतीच्या सरकारकडून जे जे काय नाविन्यपूर्ण उपक्रम पर्यटनदृष्ट्या असतील किंवा अनेक काही कार्यक्रम असतील, आदरणीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील, फडणवीस साहेब असतील आणि आमचे केंद्रीय आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार असतील, प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब असतील, यांचे जे जे काय थीम असतील किंवा जे जे पक्षाची धोरणं असतील लोक जनतेसाठी राबवण्यात येणारी, ती या चॅनलमधून चांगल्या पद्धतीचे प्रसारित होत असतात. आणि यांची जी सिंधुदुर्ग जिल्ह्यातली टीम आहे तर ते चांगल्या प्रतीचं एक कोकणाचं महत्त्व, सिंधुदुर्ग जिल्ह्याचं महत्त्व वाढवण्याचं काम ही टीम चांगल्या पद्धतीने करत आहे. आणि त्यांचा आज हा 10वा वर्धापन दिन आहे, त्या वर्धापन दिनानिमित्त मी या पूर्ण टीमला व या कोकणसात लाईव्ह चॅनलला शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.